संसदेत झालेल्या घुसखोरीवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केल्याने लोकसभा आणि राज्यसभेतील तब्बल 141 खासदारांना निलंबित करण्यात आले. यावर नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख यांनी आपली प्रखर भूमिका स्पष्ट केली. उपराष्ट्रपती सभापती पंतप्रधानचे हुजरे म्हणून काम करीत आहे. लोकशाहीला ही घटना घटक असून देश हुकुमशाहीकडे जात असल्याची खंत डॉ देशमुख यांनी व्यक्त केली. भारताच्या इतिहासात तब्बल 141 संसदला निलंबित करण्यात आलेला ही घटना आणि एक या प्रतिबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि कारण तुम्ही समजून घ्या की एक वेळा 2004 जेव्हा हल्ला झाला होता त्याच्यानंतर पुन्हा संसदेमध्ये घुसले त्याच्याबद्दल विरोधी पक्षांनी समजा विचारणा केली तर त्याला उत्तर देण्यापेक्षा हे प्रश्न विचारांनाच निलंबित करण्याचं. आणि शेवटी असं आहे की याच्यामध्ये त्यांनी अजून केलं की बा त्या उपराष्ट्रपतीची खिल्ली उडवली. असं आहे, त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं त्या व्यक्तीचं काम आहे. तुम्ही पदाची प्रतिष्ठा ठेवणार नाही, तुम्ही पंतप्रधान मोदी यांचे हुजरे म्हणून जर काम कराल तर लोक तुमची खिल्ली उडवणारच आहे. शेवटी जी प्रतिष्ठा येते तर तुम्ही ते कसे वागता, त्या पदावर जाऊन त्या खुर्चीवर जाऊन त्या खुर्चीची जाण ठेवता का? उपराष्ट्रपतींनी आणि सभापतींनी हे पक्षाच्या विरहित असतात, पक्षाच्या वरती असतात, त्यांनी सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. पण तुम्ही एक हुजरे म्हणून जर काम करत असेल तर तुमची कोणच प्रतिष्ठा ठेवणार नाही. आणि म्हणून पुन्हा आणि 140 खासदारांना तुम्ही निलंबित करता हे लोकशाहीसाठी घातक आहे. हुकुमशाहीकडे जाणारा देश आहे आणि याचे भोग आज नाही तर उद्या त्या लोकांना भोगावे लागतील. याबाबतीत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. तर रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या घटनेला निंदनीय असल्याचे स्पष्ट केले. डॉक्टर साहेब, 141 संसदला निलंबित करण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रकार घडल्याचा या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे. काय सांगाला, काय प्रतिक्रिया आपली? 141 खासदारांना निलंबित केलेलं आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षही सक्षम असला पाहिजे. आणि विरोधी पक्षांचा, विरोधी खासदारांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. जय भीम.